देवाना कसं भी आईला हवे होते ना मी त्यांना एकदा फोन करून बघू का नाही फोन करून काही उपयोग नाहीये केला मी फोन उचलत नाही आईफोन अक्का साहेब सुद्धा असं कधी कधी का वागतात ना कळत नाही मला त्यांच्या काळजीपोटीच त्यांना सांगितलं होतं की त्या पाटलांच्या घरी जाऊ नका म्हणून पण दुसऱ्या कोणाचं कधी काही ऐकायचंच नाही असं जेव्हा एखादा माणूस ठरवतो ना त्यावेळेला हे बघ समीर नुसती वाट बघून काही होणार नाही तू चल माझ्या बरोबर आपण अक्का साहेब हा सगळा काय प्रकार आहे अक्का साहेब मी सांगते ना चिंतामण रावांना घेऊन मी रावसाहेबांच्या घरी गेले होते कारण मला शहानिशा करायची होती की जे काही घडलं त्या सगळ्या प्रकरणात चिंतामण रावांसोबत त्यांचे चिरंजीव बाबूराव पण सामील होते त्या सगळ्यानंतर असं वाटलं की आता सगळं सुरळीत होईल पण नेमकं त्याच वेळी त्यांच्या घरात सत्यजित सापडले आणि मग सगळं व्यवस्थित होईल असं वाटत असतानाच होत्याचं नव्हतं झालं हा त्यांच्या घरी सापडला तुम्हाला तुला सांगितलं होतं ना सत्यजित घराबाहेर पडायचं नाही त्यांच्या घरी जाऊन थडकलास तू डायरेक्ट अक्का साहेब सगळं काय चाललंय आपल्या घरात येऊन ती माणसं आपल्याला धमकावून गेली आज या मुलामुळे पुन्हा तुम्हाला अपमानित व्हायला लागलं अहो काय करतायत तुम्ही जरा शांत व्हा ना काय पुन्हा पुन्हा तेच ते शांत व्हा शांत व्हा तू सांगितलंस म्हणून शांत होऊन इथे परत आलो ना मी अक्का साहेबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकून घेतोय पण त्या काय बोलतायत ते कळत नाहीये का तुला आणि तरीही मी शांत हो असं म्हणतेस तू आणि कोण कुठला हा सत्यजित त्याच्यासाठी सरदेशमुखांची इज्जत पणाला लावायची का आपण तेही प्रत्येक वेळेला भाऊजी एकदा एखाद्याला आपलं म्हटलं की पुन्हा त्याला तो कोण आहे असा प्रश्न विचारण्याची आपल्या घराण्याची रीत नाही अक्का साहेब हे आपण म्हणतोय पण ज्याच्यासाठी आपण म्हणतोय ना त्याला त्याचं गांभीर्य कळतंय तरी का ते रावसाहेब येऊन गेले तेव्हाच तुला सांगितलं होतं मी सत्यजित त्यांच्या नादी लागू नकोस म्हणून अरे कुठे मारून फेकून दिला ना तर कुठे टाकलाय ते कळणार सुद्धा नाही जगाला एवढं सगळं सांगून सुद्धा हा जर त्यांच्या घरी जात असेल सरळ तर याचा अर्थ सत्यजितचं तेजूवर खूप प्रेम आहे हेच सिद्ध होतं भाऊजी हीच ती वेळ आपण सत्यजितला लग्न लावून देऊ असं वचन दिलंय आता त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं आता पळ काढून नाही चालणार त्याच्या न होणाऱ्या लग्नासाठी आपण किती लोकांची शत्रुत्व घ्यायचं आत्ता साहेब आधीच शत्रू कमी आहेत का आपल्याला आजपर्यंत आपण कधी शत्रूंचा विचार केला नाही भाऊजी